मनप्पाच्या आरोग्य विभागातर्फे बालाजी स्वीट्स आणि लक्ष्मी डेअरी येथे प्लास्टिक पिशवे आढळून आल्याने मालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. शासनाच्या नियमाचा भंग करून जे दुकानदार प्लास्टिक पिशव्यांचा वापर करीत आहेत अशा व्यापाऱ्यांवर मनप्पा प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे. याप्रमाणे मनप्पाच्या आरोग्य विभागाने दत्त मंदिर परिसरात बालाजी स्वीट्स आणि लक्ष्मी डेअरी येथे छापा टाकला असता या ठिकाणी सुमारे 80 किलो प्लास्टिक पिशव्या आढळून आल्यात. म्हणून मालकांकडून 15,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई लक्ष्मण पटेल, राजेश वसावे, सुरेश महाजन, साईनाथ वाघ, प्रमोद चव्हाण, गजानन चौधरी यांच्या पथकाने केली. मी लक्ष्मण पाटील, सहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी आणि आमचे पथक प्रमुख, सर्व पथकातील सर्व आमचे कर्मचारी, माननीय आयुक्त साहेब देशमुख साहेबांच्या आदेशामुळे आम्ही धुळे शहरामध्ये रस्त्यावर आणि दुकानामध्ये जे प्लॅस्टिक विक्री करतात, शासनाचा नियमाचा भंग करतात, अशा लोकांचा आम्ही प्लॅस्टिक जप्तीची कारवाई आम्ही आता जोराने चालू केलेली आहे. तर काल रोजी आमच्या पथकाने 15,000 रुपये दंड वसूल केलेला आहे आणि आज रोजी देवपूर भागामध्ये असंच प्लॅस्टिक विकणाऱ्या विक्रेत्यांवरती आम्ही आज 25,000 रुपये दंड आकारण्यात आलेला आहे. आणि ही आमची कारवाई आता याच्या पुढं जे मोठे व्यापारी आहेत, गोडाऊन आले आहेत, त्याच्यावरती आम्ही आता कारवाई चालू करणार आहोत. आणि ज्या लोकांनी आम्हाला सहकार्य करावं की लोकांनी प्लॅस्टिक वापरू नये आणि लोकांनी प्लॅस्टिकची मागणी दुकानदारांकडनं करू नये, नगरपालिकेला त्यांनी, महानगरपालिकेला, नागरिकांनी आणि सर्व व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा आम्ही त्यांच्याकडनं व्यक्त